2003 साली या संस्थेला शैक्षणिक उपक्रमासाठी जागा द्यावी सरकारी 1 हेक्टर म्हणून ठराव झाला. मग 2003 ते 2007 या काळामध्ये कलेक्टरनी ही जागाचा मोजणी नकाशा मागितला तर मोजणीच होऊ दिली नाही यांनी. 2-3 वर्ष मोजणीला अडवलं. मग आम्ही जमाबंदी आयुक्ताकडनं त्याला आदेश आणला. मग तत्कालीन मुख्याधिकारी होते कापरे, त्यांनी जबाब दिला येऊन मोजणीमध्ये सगळं ते मोजलं गेलं वहिवाटीप्रमाणे. आणि मोजणीचा नकाशा दिल्यावर मग कलेक्टरनी हिअरिंग घेऊन सुधारित विकास आराखडा तयार होत असताना ही जागा शैक्षणिक उपक्रमासाठी ठेवायची असा ठरवलं, आरक्षण टाकलं. ते 66 नंबरचं आरक्षण होत. मग हे नगराध्यक्ष त्यावेळेस प्रकाश धारेवाल त्यांच्या लक्षात आलं की आता ATP मध्येच आरक्षण झालंय. मग त्यांनी ते आरक्षण बदलायचा घाट घातला. त्याच्या आधी त्या जागेतनं रस्ता काढायचं ठरवलं. कलेक्टर साहेबांनी तेही आदेश दिला की रस्ता एका बाजूनी काढा. म्हणजे पहिला अडथळा मोजणी करू दिली नाही, दुसरा अडथळा त्या जागेत त्या जागेचे 2 भाग करायचे, त्यातनं रस्ता काढायचा, तिसरा अडथळा हे आरक्षण बदललं, आता चौथा अडथळा ते असं म्हणतात की इथं जागाच नाही. अरे बाबा, हा जागेच्या क्षेत्रफळाचा प्रश्नच नाहीये, हा प्रश्न ती सरकारी जागा आहे, सरकार ठरवलं जागा द्यायचं की नाही. नगरपालिकेने 2003 साली ठराव केलाय आणि तुम्ही 2016 जेव्हा मुख्यमंत्री विनंती करताय तर तुम्ही तो 2003 चाही ठराव रद्द करताय आणि असा स्टँड घेताय की इथं जागाच नाही. आमची मागणी स्पष्ट आहे की ही सरकार मालक जागा आहे, सरकार मालक आहे याला. नगरपालिकेने 2003 ला ठराव केलाय जागा द्यावी म्हणून, 2010 ला त्याच्यावर आरक्षण झालं शाळेचं. आणि मग तुम्ही हे अडवणुकीचं धोरण आहे, आम्हाला तेच समाजापुढे आणायचंय की हे 2 माणसं नाव सांगा, प्रकाश धारीवाल आणि विजय दुगड, हे लोकशाही प्रक्रियेला यांनी वेठील धरलंय नगरपालिकेचे. हे 2 माणसं ठरवत आहेत बाकीच्यांनी कसं, आणि निवडून आलेले लोक बिचारे काय त्यांचं मत व्यक्त करू शकत नाही. तर हा सगळा प्रश्न जनतेच्या दरबात आणल्याशिवाय सुटका नाही. या निर्णयावर आम्ही आलो आणि म्हणून या अन्नत्यागाला बसलो. मी आज बसून बसलो, मला पाठिंबा द्यायला आता हे वकील साहेब आहेत, त्यांना पत्रक वाचून त्यांनी भूमिका तयार केली की हे बरोबर आहे. आज ते बसले समाजातल्या तुमच्या माध्यमातून मी सगळ्या समाजातल्या सगळ्या घटकांना आवाहन करतो की जर 2 माणसं प्रकाश धारीवाल आणि विजय दुगड हे जर लोकशाही प्रक्रियेला असं वेठीला धरत असतील तर समाजाने गप्प बसायचं का, हा माझा प्रश्न आहे. समाजाने पुढे आलं पाहिजे. ही शाळा चालते ही काय फॅमिली ट्रस्ट नाही आमची, दरवर्षी आम्हाला चॅरिटी कमिशनरला हिशोब द्यावा लागतो, त्याला सगळं प्रोसिडिंग द्यावं लागतं. ही सार्वजनिक विश्वस्त संस्था आहे, हे आम्ही कुठल्या फॅमिली ट्रस्टला जागा मागत नाही. हे भानावर यावं, जोपर्यंत त्यांचं हे मनात येत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलत नाही. कारण ते आता खुलासा करतील, पत्रक काढतील, सगळं करतील. प्रकाश धारीवाल त्यांच्या खुलाशामध्ये म्हणतो की मी राजकारणच करतो, पण मी समष्टीचं राजकारण करतो, बहुजन समाजाच्या हिताचं राजकारण करतो, म्हणून तर मी शिक्षणानंतर या रस्त्यावर आलोय. मी काय कुठल्या एखाद्या समूहाच्या हितसंबंधांचं राजकारण करायला बसलो नाही. इथं माझं त्यांनाही आव्हान आहे की तुमच्या सत्सद्विवेकबुद्धीला विचारा, तुम्ही काय करताय. आणि समाजातल्या सगळ्या जबाबदार घटकांना, जसं आज सकाळी 2 जबाबदार माणसं येऊन गेली, सुकुमार बोरा आले, रसिक जोशी आले, त्यांनी हा मार्ग सांगितला की सभागृहाला मिटिंग घ्यायला लावा, पण मिटिंग घेऊ देत नाही. आमचे नगरसेवक आहेत मंगेश खांडरे, त्यांनी नगराध्यक्षांना विनंती केली की तुम्ही सभागृहात ही चर्चा करा, पण हे सभागृहाची चर्चाच होऊ देत नाही. यांनी वेठीला धरली लोकशाही परंपरा. आणि मला समाजापुढे हे आणायचं की या अशा पद्धतीने काम कसं चालेल, लोकशाही प्रक्रिया कशी चालेल याच्या पद्धतीने. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून माझं सगळं समाजातल्या सगळ्या घटकांना आवाहन आहे की यांना यांच्या सत्सद्विवेकबुद्धीला जागा करायला आवाहन करा, दुसरा पर्याय नाही, त्याच्यात कुठलाही मार्ग नाही दुसरा.